मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। गणेश चतुर्थी जवळ आली आहे तर त्यासाठी आपण मोदकाची तयारी करतोय। तर आज आपण गॅस न पेटवता अगदी 5 मिनिटात मोदक कसे तयार होतील ते आज बघणार आहोत। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, इथे डाळे घेतलेले आहेत एक वाटी डाळे म्हणजे रोस्टेड चणा। तर हे रोस्ट केलेलेच आहेत डाळे आपण एक वाटी घेतल्यात। तर मी साखर अर्धी वाटी घेतली आहे, साजूक तूप घेतलेलं आहे पाव वाटी, 3 वेलची घेतलेली आहेत, पिस्त्याचे काप आहेत आणि मनुके आहेत, हे पूर्णतः ऑप्शनल आहे, ते सजावटीसाठी आपण घेतलेले आहेत। तर फक्त 4 इन्ग्रेडियंट्समध्ये आपण झटपट 5 मिनिटांमध्ये गॅस न पेटवता हे लाडू बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, बारीक मिक्सरचं भांडं घेतलं तर छान असं दळलं जातं, त्याच्यामुळे मी बारीक घेतलेलं आहे। त्यामध्ये हे डाळे आपण काढून घेऊया आणि त्यामध्येच आपण ही साखर सुद्धा घालूया आणि त्यामध्ये ही जी वेलची आहे ती सोलून आपण घालणार आहोत। तर इथे वेलची आपण घालून घेतलेली आहे, आता मिक्सरला आपण ह्याला बारीक करूया। मिक्सरला आपण ह्याला बारीक पावडर करून घेतलेली आहे, एका भांड्यामध्ये आपण ही पावडर काढून घेऊया। आता ह्यामध्ये थोडं थोडं तूप घालून आपण हे मळून घेणार आहोत। पाव वाटी तूप घेतलेलं आहे आपण, साजूक तूप। तूप घातल्याने हे लाडू 7-8 दिवस व्यवस्थित असे टिकतात। जर तुम्ही दुधाचा वापर केला तर लाडू जास्त दिवस टिकणार नाही, 1 ते 2 दिवस टिकतील। त्यामुळे मी तूप घातलेलं आहे यामध्ये, हे लाडू छान असे टिकतात। तर इथे पीठ जे आहे ते आपण छान तयार करून घेतलेलं आहे। आता मोदकाचा साचा घेऊया आणि त्याला तूप लावून घेऊया म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही। तर इथे आपण छान असं ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। आणि ह्याला छानच असं मळून घ्यायचं। ह्याचा असा आपण लांबट आकार करून घेऊ। हे ह्याच्यामध्ये घालून प्रेस करायचं, जास्तीचं जे आहे पीठ ते काढून टाकायचं आणि हे ह्याच्यामध्ये आपण थोडासा खड्डा तयार करूया। हे बघा, त्यामध्ये आपण एक मनुका घालूया आणि वरून पीठ हे छान मळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित प्रेस करून घेतलं की छान काढून घ्यायचं आहे आपण ह्याला व्यवस्थित। हा बघा, आपला मोदक तयार आहे। हे बघा, खूप छान असा हा मोदक बनलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे। आणि असेच सर्व बाकीचे मी करून घेते। अवघ्या 5 मिनिटात गॅस न पेटवता आपले हे लाडू तयार झालेले आहेत। एका वाटी डाळ्याचे जवळजवळ इथे 12 लाडू तयार झालेले आहेत। जर तुम्हाला नैवेद्यासाठी 11 मोदक हवे असतील तर झटपट तुम्ही हे बनवू शकता। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।